त्याच्यामध्ये व्हॉट इज द मॅथमॅटिकल लॉजिक, व्हॉट आर द स्टेटमेंट, स्टेटमेंट आर ऑफ टू टाइप्स, फर्स्ट वन इज द ट्रू स्टेटमेंट, सेकंड वन इज द फॉल्स स्टेटमेंट, अँड देन आफ्टर दॅट येस कनेक्टिव्स. What are the connective? Connective means the word which can join the two simple statements are known as the connectives, and connectives are of five types. First one is the negation, conjunction, disjunction, implication and double implication. याच्यामध्ये जे तुम्हाला रूल सांगितलं, एक जे ट्रिक सांगितलं, ते ट्रिक लक्षात ठेवायचं. जर समजा टी चा निगेशन जर असेल तर एफ करायचं आहे, टी कन्जंक्शन टी जर असेल तर टी करायचं, अदरवाइज आपल्याला एफ करायचं आहे, आणि एफ डिसजंक्शन एफ जर असेल तर एफ, अदरवाइज आपल्याला टी करायचं, आणि टी इम्प्लिकेशन एफ असेल तर एफ लिहायचं, अदरवाइज आपल्याला टी लिहायचं आहे, आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये टी डबल इम्प्लिकेशन एफ और एफ डबल इम्प्लिकेशन टी, दोन्ही जर असेल तर एफ लिहायचं, अदरवाइज आपल्याला टी लिहायचं. दिस इज द ट्रिक ऑफ द मॅथमॅटिकल लॉजिक. आणि हे जे ट्रिक तुम्हाला आतापर्यंत सांगितलं, या ट्रिक वरूनच सर्व टोटल तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल, त्याच्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिकल और लॉजिकल इक्विव्हॅलन्स, त्याच्यानंतर टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टिजन्सी, हे सर्व या ट्रिक वरूनच आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करावं लागेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, येस व्हॉट इज दॅट टोटोलॉजी, टोटोलॉजी म्हणजे काय असेल, कॉन्ट्रडिक्शन, त्याच्यानंतर कॉन्टिजन्सी, आणि त्या अगोदर आपण पाहिलं होतं स्टेटमेंट पॅटर्न. Now what is the statement pattern? That means P conjunction Q and implication R, या टाइप मध्ये जर अरेंजमेंट असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, स्टेटमेंट पॅटर्न. आता या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये स्टेटमेंट किती आहेत, कनेक्टिव्ह किती आहेत, हे जर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं तर याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ कॉलम त्याच्यामध्ये डिटेक्ट करता येईल. जसं फॉर एन एक्झाम्पल, इथे P conjunction implication R दिलेलं आहे. हाऊ मेनी स्टेटमेंट आर हिअर, यस टू स्टेटमेंट, आणि हाऊ मेनी कनेक्टिव्ह, वन टू, बरोबर टू कनेक्टिव्ह, इक्वल नंबर ऑफ कॉलम्स आर फोर. दॅट मीन द सम ऑफ यस नंबर ऑफ स्टेटमेंट अँड नंबर ऑफ कनेक्टिव्ह इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. दिस इज अ ट्रिक टू बी फाइंड द यस नंबर ऑफ कॉलम. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर समजा नंबर ऑफ रो जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, येस हाऊ मेनी स्टेटमेंट, टू टू दी पॉवर थ्री स्टेटमेंट आहेत, यू हॅव टू टेक हिअर थ्री, टू क्यूब इज इक्वल टू हाऊ मच, एट. दॅट इज द नंबर ऑफ रोज आर हिअर एट. अंडरस्टँड? म्हणजे नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो कसं फाइंड आउट करायचं, या ट्रिक अनुसार आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला समजेल त्याचे नंबर ऑफ कॉलम कसं फाइंड आउट करायचं, आणि कोणताही त्याच्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न दिलं, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल असं जर तुम्हाला सांगितलं तर नंबर ऑफ कॉलम त्याच्यामधून आपल्याला यस डिटेक्ट करावा लागेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. नाउ व्हॉट इज द लॉजिकल इक्विव्हॅलन्स? जर समजा एक स्टेटमेंट पॅटर्न असेल, त्याच्यानंतर दुसरा स्टेटमेंट पॅटर्न असेल, आणि त्या दोघांचं जर लास्ट कॉलम जर सेम येत असेल तर समजायचं दे आर लॉजिकली इक्विव्हॅलन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोटोलॉजी, त्याच्यानंतर कॉन्ट्रडिक्शन, त्याच्यानंतर कॉन्टिजन्सी. आता टोटोलॉजी म्हणजे काय असेल? स्टेटमेंट पॅटर्न हॅव यस लास्ट कॉलम आर ऑलवेज टी और ऑल आर टी. जर समजा सर्व जर टी असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? टोटोलॉजी. आणि जर समजा सर्व जर लास्ट कॉलम मध्ये येत असेल तर त्याला म्हणायचं आपण कॉन्ट्रडिक्शन. आणि जर समजा दोन्ही जर मिळून आले टी आणि एफ तर त्याला आपण म्हणायचं कॉन्टिजन्सी. अंडरस्टँड दॅट? तर या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिजन्सी हेही त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेले ड्युएल्स. नाउ व्हॉट इज ड्युएल्स? ड्युएल्स म्हणजे काय असेल? ड्युएल फक्त कुठं काय काय त्याच्यामध्ये चेंजेस होतात हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा कन्जंक्शन असेल तर त्याच्यात चेंज काय होणार आहे? डिसजंक्शन. डिसजंक्शन असेल तर कन्जंक्शन, यस टी असेल तर सी, सी असेल तर टी, ओके टी असेल तर एफ, आणि एफ असेल तर काय करायचं? टी. हे डबल इम्प्लिकेशन नाही, या चेंज आहे. अंडरस्टँड? डबल इम्प्लिकेशन, हा टी डबल इम्प्लिकेशन आहे. फॉर एफ डबल इम्प्लिकेशन टी असेल तर फसतो. दिस इज वन ऑफ द यस ट्रिक. नाउ हियर ड्युएल, हे काय असलं पाहिजे? ड्युएल. ड्युएल मध्ये निगेशन चेंज होणार नाही, इम्प्लिकेशन चेंज होणार नाही, डबल इम्प्लिकेशन देखील त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. फक्त चेंज काय करायचंय? यस कन्जंक्शन, डिसजंक्शन, यस कॉन्ट्रडिक्शन, टोटोलॉजी, ट्रू और फॉल्स. बस एवढंच त्याच्यामध्ये, एवढंच थिंग्स जे आहेत आपल्याला चेंज करायचंय. अदरवाइज निगेशन असेल, इम्प्लिकेशन असेल, डबल इम्प्लिकेशन असेल, याला चेंज करायचं नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, यस व्हॉट इज दॅट? हा झालं ड्युएल. नंतर पाहिलं क्वांटिटीफायर. आता क्वांटिटीफायर आर ऑफ टू टाइप्स.
First one is, this is the for all, that is known as, it is known as the universal quantifier. And then this is the there exists, that means this is the existential quantifier. Understand that? These are the two types. म्हणजे याच्यामध्ये जर समजा हा फॉर ऑल असेल, म्हणजे एखादा सेट तुम्हाला दिला असेल, त्या सेट मधलं ईच अँड एव्हरी कंडिशन जर सॅटिस्फाय जर करत असेल, देन इट इज स्टेटमेंट ऑर दिस स्टेटमेंट इज ट्रू. जर समजा सर्व जर त्याच्यामध्ये सॅटिस्फाय जर करत नसेल तर इट इज फॉल्स, आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे. आणि देअर एक्झिस्ट म्हणजे सेट मधले कमीत कमी एक, जास्त जास्त किती चालतात, पण पूर्ण ते सॅटिस्फाय झाला नाही पाहिजे, म्हणून त्याला आपण ट्रू ऑर फॉल्स याच्यावरून आपल्याला समजेल. अंडरस्टँड दॅट? म्हणजे कोणता स्टेटमेंट ट्रू आहे, कोणता स्टेटमेंट फॉल्स आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, हे फक्त या दोन सिम्बॉलवरून आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे. म्हणजे कोणते फॉर ऑल आणि दुसरं काय असेल देअर एक्झिस्ट. देन आफ्टर दॅट त्याच्यानंतर निगेशन पाहिजे, निगेशन ऑफ द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. फॉर एन एक्झाम्पल, निगेशन ऑफ, दिस इज द फर्स्ट, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू जर असेल, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू जर असेल तर काय करायचं, निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. अंडरस्टँड दॅट? नाउ सेकंड आपण पाहिलेलं आहे, निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू जर असेल तर निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. काय म्हटलं, कंजंक्शन असेल तर डिजंक्शन करायचं, डिजंक्शन असेल तर कंजंक्शन करायचं. आता ड्युएल आणि त्याच्यानंतर निगेशन या दोघांमधला डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? यस, कंजंक्शन असेल तर डिजंक्शन करायचं, ठीक आहे, हे मान्य आहे. डिजंक्शन असेल तर कंजंक्शन करायचं, बट निगेशन मध्ये निगेशन देखील अप्लाय करायचं, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. हा निगेशन ऑफ पी, निगेशन पी, आणि कंजंक्शन चा डिजंक्शन. Negation of Q, therefore here negation of Q. Now negation of P, disjunction Q, negation P, conjunction negation Q. Right? Now these two, yes, rules or these two formulas are known as De Morgan's law. Yes, it is called as De Morgan's. A lakshat advisor, De Morgan's law. Understand it? हे दोन लॉ जे आहेत डी मॉर्गन्स लॉ आहे. आणि जर समजा प्रूफ जरी म्हटलं तर ट्रूथ टेबलने हे आपण प्रूफ करू शकतो. जसे की पी क्यू घ्यायचं, पी कन्जंक्शन क्यू कन्सिडर करायचं, निगेशन ऑफ पी कन्जंक्शन क्यू, निगेशन पी कन्सिडर करायचं, निगेशन क्यू कन्सिडर करायचं, निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे हा एक कॉलम आणि हा एक कॉलम, या दोघांचे कॉलम जर सेम येत असेल, समजायचं दे आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट सेन्स प्रूफ. दिस इज द डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, यस, व्हॉट इज दॅट, negation of P implication Q is equal to, now negation, dual मध्ये implication change होत नाही, double implication change होत नाही, फक्त काय change होणार आहे, conjunction disjunction T असेल तर C करायचं, C असेल तर T करायचं, त्याच्या नंतर T असेल तर F करायचं आहे. पण याच्यामध्ये निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचं देखील याच्यामध्ये निगेशन आपल्याला करता येईल. दॅट इज निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू, देन वी राईट हिअर पी कन्जंक्शन निगेशन क्यू. And this is the rule of the negation. That means negation of P implication Q is equal to P conjunction negation Q. असं जर तुम्हाला दिसत असेल तर हा समोरचा फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये युज करायचा आहे. किंवा जेव्हा कोणताही त्याच्यामध्ये निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन असेल, देन वी यूज दिस फॉर्म्युला पी कन्जंक्शन निगेशन क्यू. अंडरस्टँड दॅट? आणि जर समजा फोर्थ वन, निगेशन ऑफ, यस, पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज इक्वल टू, यस, पी कन्जंक्शन निगेशन क्यू, ओके, डिसजंक्शन P, sorry, Q, conjunction, negation P. This is formula for the double implication. बस हे चार जे रूल्स आहेत, ते चारही रूल आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे. हे चार जे रूल्स आहेत ते लक्षात ठेवायचं, बाय हार्ट ठेवायचं आहे. कारण याच्यावरूनच समोरचं तुम्हाला एक्झाम्पल त्याच्यामध्ये रूल्स ऑफ द निगेशन मध्ये आपल्याला सॉल्व करावा लागेल. अंडरस्टँड आहे? आता या अगोदर जसं आपण क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.3 मधले काही एक्झाम्पल देखील त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्या अगोदर अजून एक तुम्हाला सांगितलं असेल, तुम्हाला आठवत असेल, पहिला म्हणताय कन्वर्स, ओके, वी हॅव टू राईट हिअर कन्वर्स. एखादा स्टेटमेंट पी इम्प्लिकेशन क्यू जर असेल, याचा जर समजा तुम्हाला कन्वर्स करायचं आहे तर काय करावं लागेल, क्यू इम्प्लिकेशन पी. अंडरस्टँड? दिस इज द कन्वर्स ऑफ द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. अँड देन जेव्हा आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचं आहे, सो इनवर्स, नो, व्हॉट इज द इनवर्स, म्हणजे जे काही स्टेटमेंट असेल त्या स्टेटमेंट मध्ये आपण निगेशन अप्लाय करायचं. म्हणजे हा किती असला पाहिजे, निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. दिस इज द इनवर्स ऑफ द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. नाउ यस, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह,
यस व्हाट इज कॉन्ट्रापॉजिटिव कॉन्ट्रापॉजिटिव मीन्स जे इन्वर्स आहे त्याला आपण काय करायचं यस पहिले हा निगेशन क्यू इथे कन्सिडर करायचं निगेशन क्यू इम्प्लिकेशन ऑफ निगेशन पी नाउ दिस इज द इन्वर्स कन्वर्स अँड कॉन्ट्रापॉजिटिव हे जे थ्री जे तुम्हाला सांगितले थ्री लक्षात ठेवायचं आहे आणि याचा उलट समोरचं तुम्हाला एक्झाम्पल त्याच्यामध्ये सॉल्व करावं लागेल देन आफ्टर दॅट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये यस प्रॅक्टिस सेट नाव 1.3 मधलं फर्स्ट सेकंड अँड थर्ड आपण सॉल्व्ह केलेलं आहे इन प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये बरोबर आहे त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन नंबर 4 राईट कन्वर्स इन्वर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट म्हणजे इथे जे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंट मध्ये यस पहिल्यांदा कन्वर्स त्याच्यानंतर इन्वर्स त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह असं तिन्ही मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे तर फर्स्ट स्टेटमेंट त्यांनी दिलं इफ एक्स लेस दॅन वाय पहिलेच म्हटलेलं आहे जर कोणताही स्टेटमेंटचा निगेशन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये नॉट त्याच्यामध्ये युज करायचं आणि जर समजा सिम्बॉलिकली जरी असेल तर हा लेस दॅन असेल याचा नॉट काय होणार ग्रेटर दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू एवढं त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्ट अंडरस्टँड यस साइन विल बी हियर यस देअर एक्झिस्ट देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं इक्वल टू असेल तर इज नॉट इक्वल टू दीज आर द सिम्बॉल्स ऑफ द निगेशन कोणताही त्याच्यामध्ये एखादा स्टेटमेंट तुम्हाला दिलं आणि त्या स्टेटमेंटचं जर आपल्याला निगेशन करायचं असेल या प्रकारचं समोर जर तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल तर एवढंच लक्षात ठेवायचं डिजंक्शन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू बरोबर डिजंक्शन कंजंक्शन त्याच्या कंजंक्शन असेल डिजंक्शन जर समजा लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू घ्यायचं ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल आणि इक्वल असेल तर इज नॉट इक्वल टू अंडरस्टँड दॅट दिस दीज आर द निगेशन ऑफ द सम सिम्बॉल्स हियर नाउ आता क्वेश्चन वी मूव नाउ रिगार्डिंग दिस क्वेश्चन इफ एक्स बिलॉन्ग एक्स यस लेस दॅन वाय व्हाट इज दॅट एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर एक्स वाय बिलॉन्ग्स टू आर नाउ व्हाट इज आर आर बी द रियल नंबर्स नाउ व्हाट आर द रियल नंबर्स दॅट मीन्स 1, 2, 3, 4 अँड सो ऑन दिस टाइप ऑफ नंबर्स आर नोन एज द रियल नंबर्स दॅट मीन्स हा इथे 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल या टाइपचे जे नंबर्स असतात त्या नंबर्सला आपण काय म्हणायचंय रियल नंबर म्हणायचंय होल नंबर माहित आहे तुम्हाला रियल नंबर माहित आहे इव्हन नंबर ऑड नंबर प्राइम नंबर यस कंपोजिट नंबर्स कॉम्प्लेक्स नंबर हे सगळे जे नंबर्स आहेत सगळे नंबर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नाउ हियर काय म्हटलं फर्स्ट स्टेटमेंट इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर बिलॉंग्स टू कॅपिटल आर कॅपिटल आर विथ द रियल नंबर्स सो वी टेक हियर फर्स्ट क्वेश्चन दॅट इज यस इफ एक्स लेस दॅन वाय देन सेकंड स्टेटमेंट इज एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर एक्स वाय बिलॉंग्स टू कॅपिटल आर दिस इज द फर्स्ट क्वेश्चन आता याला कशामध्ये लिहायचंय कन्वर्स इन्वर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह मग कन्वर्स काय एखादा स्टेटमेंट तुम्हाला पी इम्प्लिकेशन जर क्यू दिसत असेल तर त्याचा कन्वर्स काय करायचंय पहिले क्यू घ्यायचं नंतर इम्प्लिकेशन नंतर पी घ्यायचं आणि जर समजा त्याचा इन्वर्स असेल तर काय कन्सिडर करायचं निगेशन पी इम्प्लिकेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे दोन जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला आपल्याला निगेशन अप्लाय करायचं आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय करायचंय जर समजा इथे निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू असेल तर निगेशन क्यू समोर घ्यायचं निगेशन पी नंतर घ्यायचं हे झालं तुमचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय करायचंय थ्री मध्ये कन्वर्ट करायचंय कन्वर्स इन्वर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं बरोबर आहे जस जसं आपले क्वेश्चन्स आहेत आणि क्वेश्चन नंबर आहे आणि त्याच्या अनुसार मी तुम्हाला ट्रिक्स सांगत आहे आणि त्या ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर प्रत्येक एक्झाम्पल इथे दिलेले आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता बाय दिस ट्रिक्स अंडरस्टँड दॅट नाउ कन्वर्स असेल क्यू इम्प्लिकेशन पी इन्वर्स निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन पी हे थ्री आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे कन्वर्स इन्वर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे इथे जे तुम्हाला स्टेटमेंट कंपाउंड स्टेटमेंट दिस स्टेटमेंट आर नोन एज कंपाउंड स्टेटमेंट बिकॉज देर आर टू स्टेटमेंट याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत त्यामध्ये याला कंपाउंड स्टेटमेंट म्हणायचं आहे या कंपाउंड स्टेटमेंटला आपल्या इन्वर्स कन्वर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल यस गिवन स्टेटमेंट हियर इफ एक्स लेस दॅन वाय
देन एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर हे दिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, येस नो सोल्युशन. लेट दो स्टेटमेंट आहेत, त्या दो स्टेटमेंट मध्ये एक स्टेटमेंट पी कन्सिडर करायचं आणि सेकंड स्टेटमेंट आपल्याला क्यू कन्सिडर करायचं, दॅट इज पी. येस व्हॉट इज दॅट, एक्स लेस देन वाय, दॅट्स ऑल. दिस इज द पी स्टेटमेंट. काय कन्सिडर करायचं आहे, एक्स लेस देन वाय, दिस इज द पी स्टेटमेंट. नो अदर दॅट इज क्यू. क्यू स्टेटमेंट काय कन्सिडर करायचं आहे, एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर. हे समजलं, म्हणजे स्टेटमेंट दिलं, त्या स्टेटमेंटला आपण पी आणि क्यू कन्सिडर केलं. आता याला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. येस व्हॉट इज सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म मध्ये तुम्हाला सांगितलं, निगेशन असेल तर नॉट, ओके, कंजंक्शन असेल तर अँड, डिजंक्शन असेल तर ऑर, इम्प्लिकेशन असेल तर इफ देन, डबल इम्प्लिकेशन असेल तर इफ अँड ओनली इफ. हे जे फोर फाईव्ह जे तुम्हाला मी सांगितलं, नॉट अँड ऑर यस इफ अँड ओनली इफ अँड इफ देन, हे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये माहीत असणं आवश्यक आहे. अंडरस्टँड आहे. आता या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये हे दोन जे स्टेटमेंट आहे, या दोन स्टेटमेंट मध्ये कोणतं त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह युज केलेलं आहे, यस इफ देन. मग इफ देन असेल तर कोणतं साइन द्यायचं, यस इम्प्लिकेशन. दॅट मीन्स पी इम्प्लिकेशन क्यू, बरोबर आहे, दिस इज द पी इम्प्लिकेशन क्यू. आता याला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, कन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तीन मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो वी टेक फर्स्ट, यस फर्स्ट नंबर दॅट इज कन्वर्स. आणि जेव्हा आपण कन्वर्स करू त्यावेळेस हे जे सिम्बॉलिक फॉर्म्स आहे त्याला काय करायचं, कन्वर्स. म्हणजे पहिले जर पी असेल नंतर क्यू असेल तर पहिले क्यू करायचं नंतर पी करायचं, म्हणजे हा स्टेटमेंट काय होणार, क्यू इम्प्लिकेशन पी. आता याचा आपल्याला काय करायचं, कन्वर्स करायचं. कन्वर्स म्हणजे क्यू स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट काय आहे, एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर, बरोबर आहे. मग पी स्टेटमेंट काय आहे, एक्स लेस देन वाय. मग हे दो स्टेटमेंटला आपल्याला आता इफ देन मध्ये लिहायचं आहे, इन कन्वर्स. यस व्हॉट इज द स्टेटमेंट हियर, यस क्यू इम्प्लिकेशन पी. अंडरस्टँड, व्हॉट इज द क्यू फर्स्ट, यू टेक क्यू फर्स्ट, दॅट इज एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर, ओके, इफ आणि देन. आता नाव यू हॅव टू टेक हियर इफ, ओके, इफ एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर इम्प्लिकेशन आहे. सो वी टेक हियर देन, व्हॉट इज द पी, पी हियर, यस पी स्टेटमेंट काय आहे, एक्स लेस देन वाय. म्हणजे पहिले आपण काय लिहिलं, पहिले पी स्टेटमेंट एक्स लेस देन वाय होता, ठीक आहे, क्यू स्टेटमेंट एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर होता. याचा आपण काय करत आहोत, कन्वर्स मध्ये करत आहोत. म्हणजे पी इम्प्लिकेशन, नाउ हियर इम्प्लिकेशन वी हॅव टू टेक, नाउ डबल इम्प्लिकेशन, इथे इम्प्लिकेशन घ्यायचं आहे, ठीक आहे. आता पी इम्प्लिकेशन क्यू, इफ आणि देन आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, क्यू लिहायचं. क्यू स्टेटमेंट कोणता, एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर, मग इफ लावलं. देन क्यू पी स्टेटमेंट कोणता, एक्स लेस देन वाय. दिस इज द यस कन्वर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट दॅट इज सेकंड वन, इनवर्स. आता इनवर्स करायचं, इनवर्स करण्यासाठी निगेशन पी इम्प्लिकेशन, निगेशन क्यू. म्हणजे जे काही पी असेल त्या पीचं निगेशन करायचं आणि जे काही क्यू असेल त्याचं निगेशन करायचं. आणि निगेशन मध्ये साइन जर असेल तर लक्षात ठेवायचं, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू, फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट असेल फॉर ऑल, इक्वल टू असेल तर इज नॉट इक्वल टू. अंडरस्टँड आहे. नाउ हियर इनवर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट, निगेशन पी इम्प्लिकेशन, निगेशन क्यू, बरोबर आहे. आता निगेशन पी काय, पी स्टेटमेंट काय आहे, एक्स लेस देन वाय, लेस देन असेल तर काय म्हणतो मी, ग्रेटर दॅन इक्वल टू द्यायचं आहे. म्हणजे एक्स पहिले पी स्टेटमेंट लिहायचं, पी चं निगेशन करायला आपण, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, ओके, याला आपण इफ आणि देन, बिकॉज यस इम्प्लिकेशन आहे. इफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, मग इथे लिहायचं देन. व्हॉट इज द क्यू, क्यू इज एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर. मग याचं निगेशन किती येणार, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. That's all. This is the inverse of the given statement. Understand? And the last one after the guy find out karayasa, that is third one. Contrapositive. Ata hai contrapositive means jay kai inverse mode aapar lilela hai. That is negation p implication. Negation q. Kyala ulda karayasa hai. Manje ka asla pahe jaha. Yes. Negation q. Implication. Negation. Ata pahilanda negation q liyaisa. Then negation p liyaisa. Q
क्यू स्टेटमेंट काय आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर याचा निगेशन करायचा दॅट इज इफ ओके वी हॅव टू टेक इफ हा एक्स स्क्वेअर लेस दॅन आहे मग काय करायचं त्याचं निगेशन करायला आपण जेव्हा लेस दॅन असेल तर तेव्हा ग्रेटर दॅन इक्वल टू वी हॅव टू टेक इयर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर हे झालं क्यू स्टेटमेंटचं निगेशन देन यस देन निगेशन ऑफ पी पी स्टेटमेंट काय एक्स लेस दॅन वाय याचं निगेशन म्हणजे काय असलं पाहिजे एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय दॅट्स व्हॉट दिस इज द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय करायचं आहे जर एखादं स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटचा आपल्याला इन्वर्स कन्वर्स इन्वर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह या तिघांमध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर पहिल्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा इफ आणि देन मध्येच येणार कारण इन्वर्स कन्वर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे सर्व आपल्याला या इम्प्लिकेशन मध्येच करायचं आहे अंडरस्टँड दॅट जर समजा पी इम्प्लिकेशन क्यू असेल तर त्याचा कन्वर्स क्यू इम्प्लिकेशन पी होतो त्याच्या नंतर इन्वर्स निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी हे या प्रकारे त्याच्यामध्ये तिन्हीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे दिस आर द यस पहिले काय म्हटलं स्टेटमेंट पी आणि क्यू कन्सिडर करायचं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं इन्वर्स कन्वर्स इन्वर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह या तिघांमध्ये आपल्याला त्या स्टेटमेंटला पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे यस दिस इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन स्टेटमेंट नाऊ वी टेक सेकंड क्वेश्चन यस व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन पहिले क्वेश्चन समजून घ्यायचं पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट कोणते स्टेटमेंट आहेत याच्यावरून आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे आणि सिम्बॉलिक फॉर्म नंतर त्याला कन्वर्स इन्वर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे सो फर्स्ट ऑफ ऑल वी टेक या सेकंड क्वेश्चन हियर व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन अ फॅमिली ओके बिकम लिटरेट becomes literate if the woman in it is literate आता याचा अर्थ सगळ्यांना माहित आहे सांगायची गरज नाही वुमन इम्पॉवरमेंटचा हा पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला दिसत आहे अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट म्हणजे एक जर समजा वुमन लिटरेट झाली तर पूर्ण फॅमिली लिटरेट करू शकते हे त्या स्टेटमेंटचा मिनिंग आपल्याला मिनिंग मध्ये जायचं नाही आहे आपल्याला काय करायचं आहे कन्वर्स इन्वर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये चेंजेस करायचे आहे पण हे जे स्टेटमेंट त्यांनी दिले स्टेटमेंट राईट आहे का पहिल्यांदा स्टेटमेंट पाहायचं आपल्याला युद्धेमध्ये स्टेटमेंट पाहिजे इथं तर युद्ध तर कुठे दिसत नाही ओनली युद्ध दिसत आहे मग याला पहिल्यांदा आपण काय करायचं इम्प्लिकेशन मध्ये या स्टेटमेंटला कन्वर्ट करायचं मग याला कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल इफ आणि देन यूज करायचं आहे म्हणजे काय म्हटलं फॅमिली बिकम्स लिटरेट हा एक स्टेटमेंट झाला ओके द वुमन इन इट इज लिटरेट हा झाला सेकंड स्टेटमेंट म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट दोन स्टेटमेंट आपण आपल्याला दिसले पण याच्यामध्ये हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट राईट आहे का आपल्याला इफ आणि देन बाय इफच दिलेलं आहे मग याला कन्वर्ट करू आपण दॅट इज इफ द वुमन ओके वुमन इन इट इज लिटरेट ओके देन फॅमिली अ फॅमिली यस बिकम्स लिटरेट अंडरस्टँड दिस इज द प्रॉपर स्टेटमेंट इफ देन मध्ये आता याला प्रॉपर स्टेटमेंट आपण कन्वर्ट केलं आता आपल्याला कन्सिडर करता येईल यस लेट पी आता पी स्टेटमेंट कोणतं आहे याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आले ना इफ द वुमन इन इट इज लिटरेट बरोबर आहे वुमन जर एका फॅमिली लिटरेट झाली तर फॅमिली लिटरेट होतो हे झालं जर तर दॅट इज इफ अँड देन अंडरस्टँड इट नाउ पी स्टेटमेंट काय कन्सिडर करायचं आहे द वुमन इन इट इज लिटरेट ओके दिस इज द पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट काय आहे अ फॅमिली बिकम लिटरेट अ फॅमिली ओके फॅमिली बिकम्स लिटरेट अंडरस्टँड दॅट दिस इज द यस पी स्टेटमेंट अँड क्यू स्टेटमेंट इन इट इट आहे ना इन इट इटच्या जागी तुम्ही फॅमिली देखील त्याच्यामध्ये यूज करू शकता एज इट इज त्याच्यामध्ये तुम्ही फॅमिली जर युज केलं तर या प्रॉपर सेंटेन्स तुम्हाला त्याच्यामध्ये तयार
हा झाला पी, त्याच्यानंतर क्यू, हे दोन स्टेटमेंट आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केले. आता आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्स इनवर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो फर्स्ट वी टेक हियर, वी हॅव टू टेक नो फर्स्ट वन दॅट इज कन्वर्स. फर्स्ट ऑफ ऑल वी कन्वर्ट द सिम्बॉलिक फॉर्म. ओके, नाउ इन सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म यस काय येणार, पी इम्प्लिकेशन क्यू. इफ देन आहे तर इम्प्लिकेशन मध्येच येणार. ओके, त्याचं मतलब फर्स्ट नंबर दॅट इज कन्वर्स. ओके, कन्वर्स काय म्हटलं मी, यस क्यू इम्प्लिकेशन पी. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा कोणता स्टेटमेंट लिहायचं आहे, क्यू स्टेटमेंट लिहायचं आहे, देन कोणता स्टेटमेंट लिहायचं आहे, पी स्टेटमेंट लिहायचं आहे. मग याच्यामध्ये पहिला क्यू स्टेटमेंट काय आहे, अ यस फॅमिली, बी कम्स बिकम्स लिटरेट. ओके, देन देन यस काय म्हटलं, फॅमिली फॅमिली बी बिकम्स लिटरेट. देन आता पी स्टेटमेंट लिहायचं, व्हॉट इज द पी स्टेटमेंट, द वुमन, द वुमन इन इट इज लिटरेट, लिटरेट. अंडरस्टँड दॅट, दॅट इज, दिस इज द कन्वर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. अंडरस्टँड दॅट, काय म्हटलं, हा जे पी आणि क्यू दिला होता त्यापैकी आपण क्यू पहिले लिहिला बिकॉज ऑफ कन्वर्स. यार क्यू इम्प्लिकेशन पी आहे, क्यू स्टेटमेंट काय, अ फॅमिली बिकम्स लिटरेट, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. देन याच्यामध्ये आपण इफ आणि देन मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. सो वी राईट हियर इफ, ओके, इफ अ फॅमिली बिकम लिटरेट देन द वुमन इन इट इज लिटरेट. अंडरस्टँड दॅट, दिस इज द कन्वर्स ऑफ द यस गिवन स्टेटमेंट. नाउ सेकंड वन दॅट इज इनवर्स. आता इनवर्स मध्ये काय करायचं आहे, निगेशन करायचं आहे. पी लाई निगेशन, क्यू लाई निगेशन आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करता येईल. दॅट इज निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. यस काय येणार बेटा याचं, निगेशन पी म्हणजे जे काय पी आहे त्याचं निगेशन करायचं. इज अर इज नॉट करायचं, काय करायचं, इज नॉट. आता बिकम बिकम नॉट म्हणजे नॉट जर युज करायचं त्याच्यामध्ये इज पाहिजे किंवा डज पाहिजे, त्याच्यामध्ये नंतर आपण नॉट युज करू शकतो. आता निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू, पहिले पी आहे, द वुमन इन इट इज नॉट लिटरेट, नॉट त्याच्यामध्ये युज करायचं आहे. यस काय करायचं, इफ द वुमन, ओके द वुमन इन इट इज नॉट, ओके लिटरेट, लिटरेट, ओके देन then a family yes family not is not become literate, does not become literate. Okay, this is the yes inverse of the given statement. काय म्हटलं, कन्वर्स केलं त्याच्यानंतर इन्वर्स केलं, इन्वर्स मध्ये निगेशन आपण युज केलेलं आहे. अ फॅमिली बिकम्स लिटरेट आहे, मग फॅमिली बिकम नॉट लिटरेट करा, इज नॉट लिटरेट करा किंवा डज नॉट बिकम लिटरेट, या प्रकारे त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर सेकंड थर्ड ऑल काय आहे, थर्ड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. यस कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, व्हॉट इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, याच निगेशन करायचं, निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. ओके यस काय करायचं, इफ a family, if a family yes does not become literate or family becomes not become literate, okay then then pehla apan kondha statement dila, q statement dila barabar, q statement kya, family does not literate, then the woman, okay then the woman in it is not literate, literate. Understand that this is the yes converse inverse and contra positive of the given statement. काय करायचं आहे, पहिले काय गिव्हन स्टेटमेंट दिलं त्याला पी आणि क्यू मध्ये कन्वर्ट करायचं, पी आणि क्यू मध्ये लेफ्ट कन्सिडर केलं तर त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं, सिम्बॉलिक फॉर्मच्या नंतर त्याला कन्वर्स मध्ये कन्वर्ट करायचं, नंतर इनवर्स आणि लास्ट मध्ये कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कन्वर्स क्यू इम्प्लिकेशन पी,
इनवर्स निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन पी या तीन मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करता येईल. ओके नाव वी मूव नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज थर्ड. आता हे जसजसं आपण एक्झाम्पल करतो एकदम इझी आहे इंटरेस्टिंग आहे बरोबर आहे तर त्या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे नाव वी टेक थर्ड क्वेश्चन. नो व्हॉट इज द थर्ड क्वेश्चन हियर. इफ सरफेस एरिया आता त्यांनी सरफेस एरिया दिला आता सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इनक्रीजेस. दिस इज द थर्ड क्वेश्चन. यस व्हॉट इज दॅट. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस ओके देन प्रेशर इनक्रीजेस ओके अंडरस्टँड. दिस इज द इफ आणि देन मध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलं. दिस इज द थर्ड क्वेश्चन. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इनक्रीजेस हे फिजिक्सचं पार्ट आहे. मॅथमॅटिक्स मध्ये फक्त त्याने एक सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला त्या सेंटेन्स सोबत काही घेणं देणं नाही फक्त पी आणि क्यू त्याला कन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट या पी स्टेटमेंट काय आहे. सरफेस एरिया डिक्रीजेस अंडरस्टँड. दिस इज द पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट प्रेशर इनक्रीजेस अंडरस्टँड. आता हे जे दोन स्टेटमेंट आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केले याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. नाउ इन सिम्बॉलिक फॉर्म नाउ व्हॉट इज सिम्बॉलिक फॉर्म. पी स्टेटमेंट आहे ओके इफ आणि देन आहे सो इम्प्लिकेशन पी इम्प्लिकेशन क्यू. आता याला पहिला आपल्याला काय कन्वर्ट करायचं आहे कन्वर्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो वी टेक कन्वर्स ओके त्याच्यानंतर कन्वर्स मध्ये क्यू इम्प्लिकेशन पी. आता या क्यू इम्प्लिकेशन पी चा आपल्याला स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. क्यू काय आहे प्रेशर ओके प्रेशर इनक्रीजेस देन यू हॅव टू राईट हियर फर्स्ट इफ इफ लिहायचं आहे ओके आपण इम्प्लिकेशन मध्ये करतो दॅट्स वाय राईट इफ प्रेशर इनक्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस अंडरस्टँड. हे झालं क्यू इम्प्लिकेशन पी. आता आपल्याला काय करायचंय सेकंड मध्ये कन्वर्स झालं आता इनवर्स काढायचं आहे. इनवर्स यस इनवर्स कसं काढणार निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. म्हणजे जे काय स्टेटमेंट पी आहे त्या पीचा आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे निगेशन मध्ये करायचं आहे. पी स्टेटमेंट काय सरफेस एरिया डिक्रीजेस आहे मग याचा आपल्याला नॉट युज करायचा. डायरेक्टली आपण नॉट युज करू शकत नाही त्याला काहीतरी डज इज काहीतरी विल या प्रकार त्याच्यामध्ये पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं इफ स्टेटमेंट काय सरफेस ओके सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस ओके देन प्रेशर इज नॉट डिक्रीजेस प्रेशर डज नॉट इनक्रीजेस ओके इनक्रीजेस समजलं. काय केलं आपण इनवर्स निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू केलं. पी काय आहे सरफेस एरिया डिक्रीजेस त्याला निगेशन केलं आपण सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन प्रेशर डज नॉट इनक्रीजेस हे झालं आपण नॉट त्याच्यामध्ये युज केलेलं. दिस इज द इनवर्स. नाउ थर्ड वन इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह व्हॉट इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. आता पहिले निगेशन क्यू लिहायचं नंतर निगेशन पी लिहायचं. आता निगेशन क्यू काय आहे यस प्रेशर इनक्रीजेस दिस इज द क्यू याचं निगेशन करायचं. दॅट इज इफ प्रेशर ओके प्रेशर डज नॉट इनक्रीजेस ओके देन आता प्रेशर डज नॉट इनक्रीजेस देन आता निगेशन पी घ्यायचं ना म्हणजे काय असेल सरफेस
एरिया सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस दिस इज द यस कन्वर्स इनवर्स कॉन्ट्रा पॉजिटिव ऑफ द गिवन स्टेटमेंट अंडरस्टैंड दैट काय करायचं एखादा स्टेटमेंट दिलं त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं त्याच्यानंतर त्याचा इनवर्स कन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं जिथे निगेशन आहे तिथे निगेशन घ्यायचं आणि निगेशन करताना एवढं लक्षात ठेवायचं लेस दॅन असेल ग्रेटर दॅन इक्वल टू घ्यायचं ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू फॉर ऑल असेल देअर एक्झिस्ट आणि इक्वल टू असेल तर इज नॉट इक्वल टू अंडरस्टँड एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता नाउ वी मूव यस लास्ट क्वेश्चन ऑफ द टुडेज व्हिडिओ दॅट इज इफ व्होल्टेज एकदम इझी क्वेश्चन्स आहेत फक्त आपल्याला कुठे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कुठे कन्वर्स कुठे इनवर्स त्याच्यामध्ये घ्यायचं आहे एवढं त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे ओके इफ व्होल्टेज इन्क्रीजेस इन्क्रीजेस व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस देन करंट डिक्रीजेस डिक्रीजेस ओके दिस इज द गिवन स्टेटमेंट आता या गिवन स्टेटमेंटचा पहिले तर आपल्याला लेट कन्सिडर करायचं किंवा लेट घ्यायचं पी त्याच्यानंतर क्यू देन त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मचा इनवर्स त्याच्यानंतर कन्वर्स त्याच्यानंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह या तिघांमध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे ओके नाउ फर्स्ट ऑफ ऑल सोल्युशन लेट यस व्हॉट इज दॅट व्हॉट इज द पी स्टेटमेंट हियर पी दॅट इज व्होल्टेज ओके व्होल्टेज इन्क्रीजेस झालं हे पी स्टेटमेंट आहे दुसरं क्यू स्टेटमेंट कन्सिडर करायचं क्यू स्टेटमेंट काय असेल करंट ओके करंट डिक्रीजेस डिक्रीजेस ओके दोन स्टेटमेंट आपण कन्सिडर केले एक स्टेटमेंट आहे पी व्होल्टेज इन्क्रीजेस दुसरा स्टेटमेंट क्यू दॅट इज करंट डिक्रीजेस आता हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे नाउ इन सिम्बॉलिक फॉर्म आता सिम्बॉलिक फॉर्म मध्ये त्यांनी काय युज केलं एवढं त्याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे इफ आणि देण्याचं आहे प्रत्येक क्वेश्चन आतापर्यंत आपण फ्रॉम फर्स्ट पासून पाहत आहोत प्रत्येक याच्यामध्ये इफ आणि देणच युज केलेलं आहे दॅट इज इम्प्लिकेशन इफ आणि देन तुम्हाला दिसलं तर इम्प्लिकेशनचं साइन द्यायचं दॅट इज पी इम्प्लिकेशन क्यू दॅट्स ऑल दिस इज अ सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट नाउ फर्स्ट वन इज कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे यस कन्वर्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे यस कन्वर्स आता कन्वर्स काय आहे क्यू इम्प्लिकेशन पी म्हणजे जे स्टेटमेंट होता तो स्टेटमेंट पी इम्प्लिकेशन क्यू आहे आता त्याचा कन्वर्स आपण जेव्हा काढतो तेव्हा क्यू पहिल्यांदा लिहायचं नंतर आपल्याला पी लिहायचं यस व्हॉट इज क्यू स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट काय आहे करंट डिक्रीजेस ओके वी राईट हियर इफ इफ करंट decreases okay decreases then voltage increases okay this is the yes converse of the given statement tesa nantar aplyala kay karayche ata inverse nantar contra positive okay now second one what is that inverse of the given statement what is inverse ata inverse karayche म्हणजे हे सिम्बॉलिक फॉर्म आहे ती इम्प्लिकेशन घेऊ याचा जेव्हा तुम्ही इन्वर्स करसाल त्यामध्ये काय करायचं त्याचं निगेशन दॅट इज निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन घेऊ बरोबर आहे लिहावं लागतं इन्वर्स कन्वर्स त्याच्यानंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे लिहिल्याशिवाय तुम्हाला याचे मार्क भेटणार नाही अंडरस्टँडेड हे सर्व आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कन्वर्स असेल इन्वर्स असेल आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे लिहूनच ठेवायचे लिहिल्याशिवाय हे समोरचं क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही ठीक आहे आता ना निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू म्हणजे जे काही पी स्टेटमेंट आहे त्याचं काय करायचं आपल्याला निगेशन करायचं आहे सो फर्स्ट वी टेक हियर इफ ओके इम्प्लिकेशन आता व्होल्टेज इन्क्रीजेस आहे आता व्होल्टेज इन्क्रीजेस त्याचं निगेशन काय होणार व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस ओके नाउ वी हॅव टू राईट हियर व्होल्टेज ओके डज नॉट इन्क्रीजेस आता जेव्हा इन्क्रीजेस होत नाही देन बरोबर आहे आता आपण काय करायला निगेशन पी पीचा निगेशन केला देन आता क्यूचा निगेशन केला काय करायचं देन करंट ओके
current does not decreases. We have to write here decreases. Understand that? This is the yes inverse of the given statement. त्याच्यानंतर नाउ लास्ट वन इज दैट कॉन्ट्रा पॉजिटिव ओके व्हाट इज द कॉन्ट्रा पॉजिटिव जे इनवर्स आहे त्याचा कन्वर्स करायचा दैट इज निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी काय म्हटलं हे शब्द लक्षात ठेवायचे कन्वर्स आहे जे पी इम्प्लिकेशन क्यू त्याचा कन्वर्स क्यू पहिले लिहायचं नंतर पी लिहायचं इनवर्स दोघांचं निगेशन आता इनवर्स चा कन्वर्स म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय म्हटलं इनवर्सचा कन्वर्स म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पहिल्यांदा निगेशन क्यू लिहायचं व्हॉट इज निगेशन क्यू हा क्यू आहे याचं निगेशन करा दॅट इज इफ करंट ओके इफ करंट दॅट इज क्यू स्टेटमेंटचं निगेशन करायला आपण करंट डज नॉट येस डज नॉट डिक्रीजेस ओके देन यस आता पी चा निगेशन व्होल्टेज इंक्रीजेस आहे देन वी कॅन राईट हियर व्होल्टेज डज नॉट यस इंक्रीजेस दॅट्स ऑल दिस इज द यस इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द गिव्हन स्टेटमेंट दिस इज अवर फोर्थ क्वेश्चन काय कन्सिडर करायचं एखादा स्टेटमेंट दिला त्या स्टेटमेंटला पी आणि क्यू कन्सिडर करायचं इफ देन असेल तर इम्प्लिकेशन त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि सिम्बॉलिक फॉर्मच्या नंतर काय कशामध्ये कन्वर्स त्याच्यानंतर इनवर्स त्याच्यानंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फक्त हे जे ट्रिक आहे एवढं लक्षात ठेवायचं याच्यावरून तुम्ही समोरचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता ठीक आहे बेटा ओके आता समोरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू ओके बेटा थँक्यू